मॅम, किनारपट्टी भागामध्ये मान्सूनची चाहूल नेमकी कशी समजते, कसे बदल घडून येतात किनारपट्टी भागामध्ये, काय सांगा? असं बघितलं तर म्हणजे आपले जे मच्छीमार बांधव आहेत तर त्यांच्याकडेही एक पूर्वापार त्यांची समजूत अशी आहे की समुद्राला म्हणजे लाटांवरती जो फेस येतो तो आपण एरवी बघितला तर तो शुभ्र पांढरा असा दिसतो, पण जसजशी म्हणजे मान्सून जवळ येतो किंवा पाऊस येणार अशी जेव्हा हे सुरुवात होते तर हा फेस मातकट रंगाचा असा व्हायला लागतो आणि त्याच्यावरून हे फिशरमन अडाखे बांधतात की आता हा म्हणजे पाऊस एक 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये येईल. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर लाटांची उंचीही या सुमारास वाढायला लागते, जसं म्हणजे मान्सून किंवा पाऊस जवळ येतो त्यावेळेला लाटांची उंची वाढते किंवा समुद्रातली जी खळबळ आहे ती वाढते. पाण्यामध्ये अपवेलिंग हा एक प्रकार होतो की ज्याच्यामध्ये गरम पाणी खालच्या दे बाजूला आणि खालचं जे थंड पाणी आहे ते वर असं घुसळलं जातं की ज्याच्यामुळे लवंग आणि इतर जे सूक्ष्मजीव आहेत तर त्यांना पोषक खाद्य मिळून त्यांच्यात वाढ होते आणि मग ज्यावेळेला हे सगळं चक्र व्यवस्थित होतं सेट होतं तर त्यावेळेला मग आपण बघितलं तर मासे जे आहेत जे पावसाळ्यामध्ये प्रजनन करणारे मासे असतात तर ते मग इथे येऊन मॅनग्रूव्सच्या किंवा खारफुटीच्या आश्रयाने ते अंडी घालायला किंवा प्रजननाला ते तिथे येतात. तसे वेगवेगळे बदल आपल्याला पावसाच्या सुमारास किंवा पाऊस येण्याच्या अगोदर समुद्रामध्ये बघायला मिळतात. समुद्राच्या लाटा आणि येणारा फेस यांचा नेमका काय संबंध आहे? तसं आपण जर शास्त्रीयदृष्ट्या बघितलं तर हा जेवढा समुद्र घुसळला जातो तर त्या घुसळण्याच्या प्रक्रियेमुळे पाण्यावरती फेस येतो. एरवीही आपण जर समुद्राच्या लाटा भरती ओहोटीच्या किंवा किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटा बघितल्या तर आपल्याला त्याच्यावरती हा फेन फुलं ज्याला आपण म्हणतो कवीच्या भाषेमध्ये तर तसा तो पांढरा फेस आपल्याला दिसतो, पण ज्यावेळेला ही घुसळण वाढते पाण्याचे जे अणुरेणू जे आहे रेणू आहेत त्यांची एकमेकांशी होणारी घर्षण प्रक्रिया जेव्हा वाढते तेव्हा हा फेस जास्त प्रमाणामध्ये तयार होतो आणि त्याच्याचबरोबर खालची सिल्ट किंवा वाळू हे सुद्धा जेव्हा त्याच्यामध्ये मिक्स होतात त्यामुळे त्याचा मातकटपणा वाढतो. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाऊस जवळ आल्याचे संकेत देत असतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.